जळगावजामोद तालुक्यातील ग्राम पळशी सुपो येथील रहिवासी सागर रामकृष्ण वानखडे वय 30 वर्ष यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून दिनांक 16 जून रोजी आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. त्यांच्या कुटुंबाकडे बचत गटाच्या माध्यमातून मायक्रो फायनान्सचे कर्ज होते. संबंधित कर्ज देणारी संस्था वसुलीसाठी सातत्याने तगादा लावत असल्याने त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली अशी चर्चा आहे. मृतक वानखडे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, आई वडील, मोठा भाऊ असा आप्त परिवार आहे. मृतकाच्या परिवाराला शासनाच्या वतीने आर्थिक सहाय्य मिळावे अशी मागणी सुद्धा भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष परीक्षित ठाकरे यांनी तहसीलदारांकडे केली आहे. एमसीएन न्यूज करिता श्रीकृष्ण सनीसे पावर पळशी सुपो.